शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24। सह्याद्री युवत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। मावा गुटखा विक्री करणाऱ्या एकावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करून 1,200 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला। पोलिसांनी अंबर प्लाझा बिल्डिंग मधील पार्किंगमध्ये ही कारवाई केली आहे। अंबर प्लाझा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आयशाला एक किसम गुटखा विक्री करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला। दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढला। शकील हमीन सय्यद असं आरोपीचं नाव आहे। 700 रुपयांचा 1 किलो मावा, 500 रुपयांचा पान मसाला असा जप्त करण्यात आलाय। कॉलेजला गेलेल्या मुलीला फूस लावून पळवून नेण्याची घटना MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। 17 वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही 28 डिसेंबर रोजी घरातून कॉलेजला जाण्यासाठी जाते असे सांगून निघाली होती। मुलगी दुपारपर्यंत घरी न परत आल्याने घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेच मिळून न आल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पुढील तपास MIDC पोलीस करीत आहेत। अहमदनगर महापालिका क्षेत्रातील सुमारे 776 रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेत बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती। दरम्यान शुक्रवारी मुंबई येथे काळे यांनी नांगरे पाटील यांची भेट पुरावे सादर केली आहेत, तसेच याबाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीमध्ये रस्त्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। या उपनगराचा झपाट्याने विस्तार होत आहे, त्या प्रमाणातच रस्ते गटारी या मूलभूत सुविधांची उभारणी होत नाही, त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन डांबरी रस्ता उखडला जात आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर शहरातील सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक मराठी देवगिरी भाषेत ठळक पणे प्रसिद्ध करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिके प्रशासनाने दिला आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथे थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24। सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।